रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82वा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे. दुग्ध शर्करा आयोग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्याचे 50 वर्ष पूर्ण होत आहे. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामध्ये त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या 5ही विभागांच्या वतीने जन्मदिनाचे औचित्याने कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर यांनी दिली आहे. या संदर्भात कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे एम म्हात्रे, दिलीप पाटील यांच्यासह मान्यवरांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून यावर्षी त्यांच्या संस्थेच्या जनरल बॉडी सभासदत्वासही 50 वर्ष पूर्ण होत आहे. संस्थेसाठी त्यांचे योगदान खूप मोठे व अनन्यसाधारण असे आहे, त्यामुळे त्यांचा वाढदिवस कित्येक शाखेत विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच रायगड विभागातील संस्थेचे पदाधिकारी, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, सर्व प्राचार्य, सर्व मुख्याध्यापक, सर्व शाळांचे चेअरमन व स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांची बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये दिनांक 6 ते 12 डिसेंबर पर्यंत रायगड विभागीय स्तरातील कृतज्ञता सप्ताह आयोजित करण्याचे एकमताने ठरले होते. त्यानुसार रायगड विभागीय स्तरावरील कृतज्ञता सप्ताहामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, महारांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, हाफ मॅरेथॉन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाअंतर्गत रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई व पालघर जिल्हा या ठाण्याच्या शाळा समाविष्ट होतात. रायगड विभागाचे पोलादपूर गट, उरण गट, पनवेल गट, मुंबई गट आणि मोखाडा गट असे वर्गीकरण करण्यात येते. येथील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. पवार साहेब म्हणजे हिमालयाच्या उंचीच्या व्यक्तिमत्वाचे विचार, त्यांचे कार्य, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अनन्यसाधारण योगदान, प्रगतीवादी विचारांची कास धरत साधलेले विकास पर्व, हे सारे घडविणाऱ्या पिढ्यांना कळावे या उद्देशाने कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सर्वांचे लाडके नेते माननीय खासदार शरद पवार साहेब यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. खरं तर माझ्याकडनं मग अशी चूक झाली, 83 ऐवजी 93 वर्ष बोललो मी. 83 वाढदिवस त्यांचा जो आहे तो वाढदिवस साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं विशेष करून रयत शिक्षण संस्थेमध्ये फार मोठं असं चैतन्य आज पसरलेलं आहे. उभ्या महाराष्ट्रात आणि देशात हा वाढदिवस साजरा होणार आहे. पण पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा व्हायचा तर त्यांना म्हणजे प्रसिद्धी आम्ही द्यायचे अशातला नाही. त्यांची जीवनगाथा इतकी मोठी आहे की ते अगदी देशा भारताच्या बाहेर जगभरसुद्धा त्यांचा दैवत आहे. पण ह्याच्यातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळून विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये पुढे यावेत आणि तशा दृष्टीनं आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या 5ही विभागामध्ये या स्पर्धा, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात मग आपला हा रायगड जिल्हा जो आहे, रायगड विभाग जो आहे, तो 5 विभाग त्याचे करून आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ह्या स्पर्धा भरल्या जातात. निबंध स्पर्धा, वकील स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आणि एक मोठं पोर्ट्रेटसुद्धा त्यात आपल्या काढले जात आहे. तर या सगळ्या बाबतीत आमचं म्हणणं एकच आहे की विद्यार्थ्यांनी यात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भाग व्हावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.